पोस्टल मतमोजणी संपून आता ईव्हीएम ची मतमोजणी सुरू झालेली आहे. एक एक प्रभाग कुठल्या भागातली मतमोजणी होती आहे याच्यावरती अर्थात हा लीड ठरणार असला तरी पोस्टल मतमोजणी आणि त्यानंतर ईव्हीएम ची मतमोजणी या दोन्ही मध्ये धंगेकर आघाडीवर आहेत कसब्यात, तर दुसरीकडे चिंचवड मध्ये अश्विनी जगताप यांनी लीड घेतलेला बघायला मिळतोय. आपल्या बरोबर ब्रिजमोहन पाटील आहेत सकाळचे प्रतिनिधी. ईव्हीएम वर जरी ठरणार असलं तरी सुरुवातीपासूनचा लीड हा फायदेशीर ठरू शकतो. नक्कीच फायदेशीर ठरू शकतो, पण याच्यामध्ये असं आहे की आता ज्या पहिला राऊंड जो होणार आहे 14 टेबल जे आहेत, तर त्याच्यामध्ये ज्या पहिल्या फेरीमध्ये रवींद्र धंगेकर जे स्वतःच्या भागामधून निवडून येतात नगरसेवक म्हणून ते ज्या भागात आहेत, तर तिथली ही फेरी असल्यामुळे त्यांना तिथून जवळपास 2200 मतांची त्यांना आघाडी सांगितली जाते. पण हा त्यांचा कोर भाग असल्यामुळे तिथे ती आघाडी कायम कशी टिकते पाहावं लागेल, कारण की पुढच्या राऊंडमध्ये भाजपला जिथं मतदान जास्त पडतं त्या पेट्या येणार आहेत. त्याच्यामुळे पहिल्या 2-3 फेऱ्यांमध्ये हे कमी जास्त होणार, त्याच्यानंतर कदाचित एक ट्रेंड सेट होऊ शकतो. प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आहेत, पहिल्या फेऱ्यांमध्ये लीड बघायला मिळतो, पण जसं ब्रिजमोहन म्हणताय कुठला ईव्हीएम कुठल्या भागाची मतमोजणी त्याच्यावरती सुद्धा हे ठरणार आहे. खात्री आहे विजयाची काय वाटतं? 100% खात्री आहे. माझे मित्र ब्रिजमोहन यांनी जे सांगितलंय माझं त्याच्या उलट सांगणं आहे. सगळ्या भागातले ईव्हीएम हे धंगेकरांच्या बाजूने राहणार आहेत. ज्या पद्धतीने भाजपने खास करून देवेंद्रजी फणस यांनी निवडणूक लढवली त्या निवडणुकीतलं उत्तर हे जनतेने तयार ठेवलेलं होतं. हो आम्हाला या शहरात दादागिरी नकोय, आम्हाला गुंडांचा वापर नकोय, आम्हाला प्रशासकीय यंत्रणेचा गैरवापर नकोय, आणि तुमचे पैसे घेऊन आम्ही दंगेकरांनाच मतदान करू, हे भाजपला दिलेलं उत्तर आहे. आज ही पहिली भेटी दुसरी भेटी जी काय जे ब्रिजमोहन सांगतात त्या पद्धतीने ती कुठल्याही भागातली असे ना नारायण पेठेपर्यंत सुद्धा सदाशिव पेठेमध्ये सुद्धा दंगेकर चालतील. अजित दादा म्हणाले की मतमोजणी होऊ द्या, अनेक गोष्टींचे खुलासे करणार आहे. कुठल्या गोष्टींचे खुलासे आहेत नेमके? हे खूप सारे खुलासे आहेत, म्हणजे नागरिकांनी फक्त वेगवेगळ्या युट्यूब चॅनलवर आणि वेगवेगळ्या पोर्टलवर राजकीय कार्यकर्त्यांचेच नाही का पैसे वाटताना हे म्हणजे फोटोग्राफ्स किंवा व्हिडिओ पाहिले असतील, पण प्रशासकीय यंत्रणांना सुद्धा एखादा नोकराप्रमाणे किंवा एकूणच नाही का कार्यकर्त्याप्रमाणे कसं वागू शकते याचे व्हिडिओ सुद्धा शेकडो व्हिडिओ हे आमच्याकडे उपलब्ध आहेत. आणि मला असं वाटतं की आजचा दंगेकरांच्या विजयानंतर हे सगळे व्हिडिओज हे राज्यातील जनतेला पाहायला मिळतील की ज्या भाजपला 9 वर्षामध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली विकास करता आला नाहीच, पण राजकारण हा आरोप करताय तुम्ही प्रशासकीय यंत्रणेला सोबत घेतलं. निश्चित प्रशासकीय यंत्रणेच्या 4-4 गाड्या हे पैसे वाटप करत असताना बंदोबस्ताला होत्या. त्याच्या मागे फक्त एवढंच की दुसऱ्या कार्यकर्त्यांनी रवींद्र धंगेकर यांनी 3000 मतांची लीड घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच हे सुरुवातीचे निकाल आहेत. दुसरीकडे आपण पाहतोय अश्विनी जगताप हे 452 मतांनी आघाडीवर असल्याचं दिसतंय. पहिल्या फेरीत जगताप आघाडीवर असल्याचं चित्र आपण पाहतोय. पोस्टल मतमोजणीमध्ये अश्विनी जगताप यांनी घेतलेली आघाडी अद्यापही कायम असल्याचं चित्र आहे. 452 मतांनी अश्विनी जगताप आघाडीवर आहेत, तर दुसरीकडे कसब्यात रवींद्र धंगेकर यांनी 3000 मतांची आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. कसब्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी 3000 मतांची लीड घेतलेली आहे, तर दुसरीकडे जगताप यांनी दुसऱ्या फेरीत 676 मतांनी त्या आघाडीवर आहेत. या सगळ्याचे अपडेट्स आपण पाहणारच आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत तो पाहत राहा साम टीव्ही. अरे ब्रेकला तरी घे ना, ब्रेकला तरी घे.